नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, एक नवा कोरा सर्वे, एक नवी कोरी माहिती तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहोत. इंडिया टी व्ही यांच्या सर्वेची ही माहिती आहे. मंडळी, तुमच्या कमेंट्स आम्ही वाचतो आहोत आणि तुम्हाला एक महत्त्वाची टीप सांगण्याची इच्छा आहे. आम्ही कुठल्याही पुरस्कृत पक्षाचं काम करत नाही आहोत. आम्ही कुणाच्याही पुरस्कृत पद्धतीने हे सर्वे देत नाही आहोत. देशभरात विविध संस्था आहेत, इंडिया टी व्ही आहे, ABP आहे, सी वोटर्स आहे, तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्वे केले जातात आणि त्या सर्वेंचे आकडे हे या चॅनल्सच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जातात आणि त्यांचेच आकडे आणि त्यांच्याच काही महत्त्वाच्या माहिती ह्या आम्ही तुम्हाला या सर्वेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी, महाराष्ट्रामध्ये कोण बाजी मारणार आहे? महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, त्यापैकी 29 जागा ह्या BJP मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 6 जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला 7 जागा मिळू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 3 जागा मिळू शकतात, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला 1 जागा मिळू शकते असं हा सर्वे या ठिकाणी सांगतो आहे. 48 पैकी 29 BJP, 6 उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, 7 शिंदे यांच्या शिवसेनेला, 3 अजित पवारांना, 2 शरद पवारांना आणि 1 काँग्रेसला असा हा सर्वे सांगतो आहे. महाराष्ट्रातल्या या ठिकाणी या चुरशीच्या लढती होऊ शकतात असं देखील सांगण्यात येत आहे. तर चला आता बघूयात कोणत्या ठिकाणी कुणाची जागा निवडून येण्याचे चान्सेस आहेत आणि कोण विजयाच्या जवळ जाऊ शकतं. हा इंडिया टी व्हीने केलेला हा सर्वे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर सुरुवात करूयात नंदुरबारपासून. नंदुरबारमधनं BJP उमेदवार हे आघाडीवर राहू शकतात, विजयाच्या जवळ ते जाऊ शकतात. धुळ्यामधनं देखील BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात. जळगावमधनं देखील BJP उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात. रावेरमधनं BJP उमेदवार विजयाच्या जवळ जाऊ शकतात. दिंडोरीमधनं देखील BJP उमेदवार हे विजयाच्या जवळपास पोहोचू शकतात. नाशिकमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराला ही जागा काढता येणं शक्य होऊ शकतं असं इंडिया टी व्हीच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. बुलढाण्यामध्ये देखील शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जाण्याचे चान्सेस हे वर्तवले जात आहेत. अकोल्यामधनं BJP ही सीट जाण्याची शक्यता वर्तवली जाते. अमरावतीमध्ये देखील BJP ही सीट जाईल असं इंडिया टी व्हीच्या सर्वेत सांगण्यात येत आहे. वर्ध्यामध्ये देखील BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. रामटेकमधनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे विजयाच्या जवळ पोहोचतील असं सांगितलं जात आहे. नागपूरमधनं BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं देखील बोललं जात आहे. भंडारा गोंदियामधनं BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील. गडचिरोली चिमूरमधनं BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील. चंद्रपूरमधनं BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ पोहोचू शकतात. यवतमाळ वाशिम शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. हिंगोलीमधनं देखील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे विजयाच्या जवळ पोहोचू शकतात असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. परभणीमधनं महादेव जानकर जे RSPS त्यांचा जो पक्ष आहे ते विजयाच्या जवळ पोहोचतील असं इंडिया टी व्हीचा हा सर्वे सांगतो आहे. जालन्यामधनं BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जाऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे विजयाच्या जवळ जातील असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. उस्मानाबाद धाराशिवमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार विजयाच्या जवळ जातील असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. लातूरमधनं BJP उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं सांगितलं जात आहे. बीडमधनं पंकजा मुंडे ज्या BJP उमेदवार आहेत त्या विजयाच्या जवळ पोहोचतील असं हा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. तर उत्तर मुंबईमधनं देखील BJP उमेदवार विजयाच्या जवळ जातील. मुंबई उत्तर पश्चिममधनं BJP उमेदवार विजयाच्या जवळ जातील.
मुंबई उत्तर पूर्वमधनं देखील बी जे पीचे उमेदवार विजयाच्या जवळ जातील. मुंबई उत्तर मध्यमधनं बी जे पीचे उमेदवार विजयाच्या जवळ जातील. मुंबई दक्षिण मध्यमधनं शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं सांगितलं जात आहे. तर मुंबई दक्षिणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडे हे उमेदवार विजयाच्या जवळ जातील असं बोललं जात आहे. पालघरमधनं बी जे पीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ पोहोचतील असं सांगितलं जात आहे. भिवंडीमधनं बी जे पीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील. कल्याणमधनं एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र हे विजयाच्या जवळ पोहोचतील असं इंडिया टी व्हीचा हा सर्वेमधनं आशा व्यक्त केली जाते. ठाण्यामधनं बी जे पीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील अशी आशा व्यक्त केली जाते. रायगडमधनं अजित पवार गटाचे उमेदवार एन सी पीचे ते विजयाच्या जवळ जातील असा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. मावळमधनं एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं बी जे पीचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील. पुण्यामधनं बी जे पीचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचतील. बारामतीमधनं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव कदाचित होऊ शकतो असं इंडिया टी व्हीकडनं सांगण्यात येत आहे. शिरूरमधनं शरद पवारांचे उमेदवार अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात आहेत आणि ते विजयाच्या जवळ जातील असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. बी जे पीमधनं एक चुरशीची लढत अहमदनगरमधनं बघायला मिळणार आहे. अहमदनगरमधनं बी जे पीचे उमेदवार सुजय विखे पाटील हे विजयाच्या जवळ पोहोचतील. निलेश लंकेंना ते पराभूत करू शकतील असा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. शिर्डीमधनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विजयाच्या जवळ जातील. सोलापूरमधनं बी जे पीचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचू शकतील. माढ्यामधनं बी जे पीचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचू शकतील. सांगलीमधनं बी जे पीचे उमेदवार विजयाच्या जवळ जातील. साताऱ्यामधनं एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. कोल्हापूरमधनं काँग्रेसची जागा निघण्याची शक्यता यावेळेस वर्तवली जाते आहे. 2019 देखील केवळ एक जागा काँग्रेसने महाराष्ट्रात घेतलेली होती आणि त्यातली नांदेड. तर कोल्हापूरमधनं आता काँग्रेसचा विजय होऊ शकतो असं इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. हातकणंगलेमधनं देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं सांगितलं जात आहे. तर ही जी हिरव्या रंगामधली क्षेत्र आहेत तिथे इंडिया आघाडीचे उमेदवार विजयाच्या जवळ जातील आणि भगव्या रंगामधील जे जागा आहेत तिथे NDAचे उमेदवार हे विजयाच्या जवळ जातील असं सांगितलं जात आहे. तर महाराष्ट्रात 48 जागांपैकी NDAला 39 जागा मिळू शकतील आणि इंडिया आघाडीला 9 जागा मिळू शकतील असा इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. तर 48 जागांपैकी बी जे पीकडे 29 जागा जाऊ शकतील. शिवसेना शिंदे गटाकडे 7 जागा जाऊ शकतील. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडे 2 जागा जाऊ शकतील. राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडे 2 जागा जाऊ शकतील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे 6 जागा जाऊ शकतील. काँग्रेसकडे 1 जागा जाण्याची शक्यता इंडिया टी व्हीचा सर्वे व्यक्त करतो आहे आणि अपक्षांपैकी 1 उमेदवार निवडून येऊ शकतो असं ह्या इंडिया टी व्हीचा सर्वे सांगतो आहे. तर मंडळी 48 या जागा आहेत. हे या पक्षांकडे ह्या जागा जाण्याची शक्यता इंडिया टी व्हीकडनं व्यक्त केली जाते आहे. तर महाराष्ट्रात कोण बाजी मारणार आणि कोण निवडून येणार याचा हा सर्वे इंडिया टी व्हीने प्रकाशित केला आहे. तर महाराष्ट्रामध्ये चुरशीच्या लढती कुठे कुठे होतील ते देखील आपण बघूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद धाराशिवमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिरूरमध्ये देखील चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. अहमदनगर या ठिकाणी देखील चुरशीची लढत होऊ शकते. साताऱ्यामधनं देखील चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळू शकते. त्याचबरोबर परभणीमधनं देखील चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळेल आणि पुढे
बीड मध्ये देखील चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळू शकते. शिर्डी, हातकणंगले, दक्षिण मुंबई या ठिकाणी देखील इंडिया आघाडी टफ फाईट देताना आपल्याला दिसणार आहे. तर मंडळी, या चुरशीच्या लढती आपल्याला बघायला मिळू शकतात. इंडिया टी व्हीचा हा सर्वे आहे आणि हा सर्वे इंडिया टी व्हीच्या माध्यमातनं प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर ही बातमी आम्ही तुम्हाला इंडिया टी व्ही यांच्या सौजन्याने दाखवत आहोत. मंडळी, तुम्हाला काय वाटतं आहे, तुमच्या विभागातून कोण उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहू शकेल आणि कोण उमेदवार हा निवडणुकीच्या रिंगणात पराभूत होऊ शकेल, हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. मंडळी, एक शेवटचा मुद्दा यामध्ये बघूयात, कुणाला किती नफा आणि कुणाला किती नुकसान होऊ शकतं आहे 2024 मध्ये. 2019 ला BJP कडे 23 सीट होत्या, त्यापैकी 20 सीट आता त्यांच्या या 2024 च्या निवडणुकीत येऊ शकतात. 3 जागांचं नुकसान BJP ला होण्याची शक्यता आहे. तर शिंदे यांची शिवसेना, म्हणजे जी मूळ शिवसेना होती, उद्धव ठाकरे जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेस जे सीट आले होते त्यापैकी 10 सीट मायनस होण्याची शक्यता शिंदे गटाकडे वर्तवली जाते. अजित पवारांकडे 2 सीट प्लसमध्ये जातील असं सांगितलं जात आहे. काँग्रेसकडनं देखील 8 सीटांपर्यंत मजल मारली जाऊ शकते असं बोललं जात आहे. तर या पद्धतीने नफा नुकसान आणि इतर गोष्टी या सगळ्या आपल्या समोर आल्या आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं आहे, तुमच्या विभागातून कोण खासदार होऊ शकेल, तुम्ही आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.